स्कूटर खरेदीसाठी तो पोत्यातून चिल्लर घेऊन आला खरं, पण पुढे काय घडले ते पाहण्याआधी चॅनलवर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. श्रीमंत असो अथवा गरीब, सर्वांचेच कार किंवा दुचाकी खरेदीचे स्वप्न असते. आपलं स्वतःचं वाहन खरेदीसाठी बचत केली जाते किंवा कर्ज काढले जाते, पण मोटरसायकल खरेदीसाठी चक्क पोतेभर चिल्लर घेऊन ग्राहक आल्याचे तुम्ही यापूर्वीही वाचलं असेल. या घटनेची पुनरावृत्ती आसाममधील दारंगमध्ये झाली. एका दुकानदाराने आपलं स्कूटर खरेदीचे स्वप्न 90,000 रुपयांचे बचत केलेली चिल्लर देऊन पूर्ण केले. नाण्यांनी भरलेलं पोते घेऊन तो दुकानात आला. मोहम्मद सईदुल हक असे त्या चे नाव आहे. 90,000 ची चिल्लर देऊन स्कूटर खरेदी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.